खूप चालले म्हणले अरे नाही आपल्याला काहीच माहित नाही कल्पनाच नाही आपल्याला रात्री काही सांगत नाही साहेबांना म्हणजे यानं घरी गोष्टी नाही काढली वाटते काही चालत नाही तरी चल, चल, चल हो हो बर चल भेटून घेऊ चल उठला का ते आता हेच मोक आहे नाही का खादोडीच्या रूम मध्ये जातो त्याला म्हणतो बोलावलं आणि ती इकडे आला की त्याची डायरी आताच लांब होतो नाही का जाय तिकडे बरोबर मी आवाज देतो ते अजून उठले नाही बहुतेक पाय तुम्ही द्यायचा टाइम नव्हता आहे लवकर उठत नाही ते देतो मी आवाज बरं मग आम्ही कुठे बसू इथेच बसू का बाहेर हा म्हणलं काही अंदर गिंदर बोलावतो का नाही या ना अंधार तुम्ही हॉलमध्ये बसा तो पण जाऊ दे तुम्ही बरं ठीक आहे कुठं काळात टूर चालले कुठे नेमके चिखलदरा रविवार आहे सांगत राहायला गाडी म्हणतो तयार चिखल दऱ्याला काय चालले आता इकडे घेऊन गा नाही ना मला फक्त आता आजच्या दिवस बाकी होत डायरी हातात आली की झालं याचं काम आपण जाऊ दे आता पाहतो काय करते बरं चला मग चला वा पुढे वा मी आलोच थैलिंग ना खादोड साहेब सांगा बरं वहिनी काल रात्रीच्या गोष्टी आमच्या चिखलदराला जागल आता नाही म्हणून राहिले हे म्हणजे कसं काय शोभलं काय फिरायला वहिनीची परमिशन भेटल्यावर आता काय राहिलं आता काही अजून बोलायचं राहिलं मोकाड्या ना तुम्ही तयारी करा बॅग भरा चला झाबरू आहेस ना झाबरू ड्रायव्हर असल्यावर आपल्याला काय टेन्शन आहे आपण चौक पाच मोठी गाडी करा चला एकच दिवस कसं आराम करा म्हणला तुम्ही काय आता जाऊ जबरदस्ती झाबरू कसं करतो मग काय नाही थोडी म्हणता येते गे हो हो चला हो, ना बाबा चला आज गेलं की मग संध्याकाळीच वापर ना आपल्या घ्या दोन चार पॉईंट पाच आहे हो चार पाच वाजता निघाची तू जाऊ द्या चल हे बघा मी काय म्हणतो झाबरू ते ग्लास अंदर ठेवून देईन हे माहिती डायरी आहे घेणे या कपाटात मी ठेवून दे त्याला लॉक मारून द्या या लवकर फटकनी आता डायरी कपाटात ठेवून दे का बस जमलं कामात जमला चिकल कलर चुकून आलं रे आलं की बस यायले आजच्या दिवस कसा आनंद घेऊ द्या हो नाही का संध्याकाळची जमा करून टाका हो आता डायरी तर आपल्या हिशोबाच ठेवतो आपण बरोबर तसं करू का मग हो आलोस मी ग्लास ठेवतो यास कपा ठेवायचे डायरी बरोबर आलोस कादोड <laughs> 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 साहेब बाकी मानलं राहि तुम्हाला हो डायरी हो डायरी राहिली त्याच्या हातात देऊ राहील तुम्ही हो फालतू गेम करणार ना ते अरे पण वापस आला पाहिजे ती हो डायरी घ्यासाठी चला आता झालीन तुमची तयारी हो मी आलो दोन मिनटात मी एक भरतो हा चला आता ते लिहून पहिले डायरी त्याच्या हातात देतो ना तेवढंच जरा बरं वाटेल ते नाही का पण मी गामल साहेब जरा सतर्कतेने घ्यायला बरं आपल्याला काय पट्टो कसं काय करता कसं म्हणलं कसं करायचं म्हणजे बिलकुल बस एखाद्या ठिकाणी हा, हा? पंचकल पाऊन इकडे तिकडे बिलकुल उभा राहायला राहिला की बस द्या ठकलू धा ना हो पाहिजे फक्त मग गाडी नका ढकलू बाबा मग गाडी दिसायला मी करू नाही गाडीचा काहीच विषय होणार नाही फक्त हे बा आपल्याला काम लय कसं म्हणजे एकदम इकडे तिकडे पाहून काम करायला लागेल कोणाच्या लक्षातही नाही आला पाहिजे हो बिलकुल एखाद्या ठिकाणी हो तुम्ही गोष्टी गोष्टीत घुमवता त्याला आम्ही करतो मग बरोबर काय करत त्या झालं ना मग आता फिट बिलकुल कोलपेट हो ते झालं रे झालं की पोलीस स्टेशन चालेल झालं असं झालं बस झालं लडपड करायचं बस जे राम घ्या झालं ना आता काही वांदा नाही मुकडून आता हा बोल जागुर बोल हम्म झालं म्हणलं सर मिशन कम्प्लीट झालं सापडले म्हटलं आपल्याला डायरी जे आहे ना आपल्या हाताने जाबून आता कपाटामध्ये ठेवली तर म्हणलं थोडस कसं तुम्ही आठ नऊ वाजता बिलकुल लायरी घेऊन पुरीच्या पुरी या तुम्ही आता डायरी हटा लागली येऊ का मग आठ आठ वाजता वाजता येऊ नऊ वाजता येऊ का नाही 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 आताची नाही रात्रीच्या आठ नऊ वाजता या तुम्ही तोपर्यंत आम्ही चिखलदऱ्या येऊन कसं यायची इच्छा आहे सकाळी चालेत हे रात्रीचाच प्लॅन आहे याचा एक टूर करून यायचा आहे चिखलदऱ्याचा संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत पोहोचून जातो आता तुम्ही बरोबर आठ वाजता कसं रंग्यात सगळेच्या सगळे इथंच मग जमावून जाते हा तोपर्यंत पोहोचतोच आम्ही आठपर्यंत पर्यंत रात्री म्हणता नाही का बरं ठीक आहे तर तू पोहचला की मला एक कॉल करा किंवा मिस कॉल दे मी इथेच हजर राहू आजूबाजून बरोबर साठ वाजता दहा बारा लोक पोलीस लोक घेऊन हजर चला सर म्हणलं मी रस्त्याने ये घेता येईल अजून म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला पुरावे गोळा होईल ठीक आहे मग आज रातोरात कार्यक्रम करून टाकू द्यायचं ठीक आहे ओके ठीक आहे ये येऊन मग बेस्ट ऑफ लक चला ओके हो आलो आलो चाला ना खाजूर साहेब उशीर उरला ना घे ना तू फडकं गिडका मार जरा ते गाडी पुसून गेले लवकर आलोच आम्ही फडक मारून नाही थांबान तुम्हाला जरा असं पुरे धेळ निघणार आहे तुमच्या आता उद्या थांबा तुम्ही समजून तुम्हाला काय सांगितलं ते आता कसं आहे आम्ही पाच जण चाललो हां तिकून चारच जण वापस येणार आहो म्हणून म्हणलं तुम्ही तुम्हाला सांगितल्या पद्धतीने कामं करा ते डायरी जे आहे की नाही जे कपडा ठेवले ते आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि तिथं मध्ये बरोबर ठेवून दे बाकीचं आपले पासवर्ड हे तुम्हाला मी सांगतले साहेब बाकी काही विषय नाही जर कदाचित काही अडचण आली तर ठीक आहे हो पण सत्तर कती ना मी तर म्हणतो तुम्ही याच्यावर ना घालून दादा बाकी तिघरा तुम्ही तिथून सटकून तुम द्या आणि पोलीस स्टेशनला जाऊन यायच रिपोर्ट खायचा तिघा मग कसं तुमच्यावर येऊ शकते त्या बरो मी मला माहित नाही का हो ती माया एका दगडातील दोन तीन पक्ष मारणार मी आता म्हणजे हे पार्टनरशिप वाले बी लंबे हो तिकडे झन आणि हे आपला झाबर आहे लंबा जरा जिकड तिकडेच बिलकुल त्याला लोटाला तो यायले मी काही लोटत नाही मी फक्त तिथे राहतो आणि यायलेच करायला लावतो काय करा फक्त व्यवस्थित काळजी करू नका तुम्ही मी सगळं व्यवस्थित करतो तुम्ही तुमचे काम करा मी आता माकामे लागलो बिलकुल फोन घेऊन करा आता तर ठीक आहे ठीक आहे तुम्ही आता फक्त ते डायरेक्ट म्हटलं हॉस्पिटलमध्ये लवकर घेऊन जा एक दुसरी बी तुझ्या मम्मी कडे म्हटलं लवकर काढून चालेल तुम्ही उशीर करू राहिलो हो चला बसा काजोरी साहेब काय तुमचं बी बसा लवकर हो ना बा सगळं कसं घरचं पाहून जा असं थोडी असते काही निघाले निघाले चला कर सुरू कर आलोच मी इकडून गेट उघडते लालो पण चोकोल पॉईंट पोचे नाही कोणा काय रेखाच बाकी आहे पण निसर्ग नाही खासच वातावरण नाही हो पण नाही खाजोडी साहेब म्हणून असं असा वास येऊन राहिला खराब असा हा काहीतरी असं म्हणजे एखादं काही प्राणी वगैरे सडलं का काही असं असा वास येऊन नाही राहिला तुम्हाला हा वाटून नाही मला वाटलं मला शिवडा लागवास राजा हो पण काहीतरी वाशिम राहिला नाही का हो काहीतरी एवढेच नाही काहीतरी सडलं वाटत असं वाटतं मला हा अंदाज पाहू का खाली पाहू का काही असं का खाली बाबा झाबऱ्या दिसलं तुला तरी घरी बाबा कोणाच तरी गेम झाला वाटतं कपडा दिसून आला माझ्या घरी

मारता मारता गडबडी गडबडी पडला ते बाल का कसं वाहताना पडलं तर पुढू द्या ना एवढं काय टेन्शन घेऊल तुम्ही एक हिस्सा कमी झाला ना आपला पार्टनरशिप मधला हा जाऊ ना चौथा हिस्सेदार गेला लिहिबी त्याचं चाळीस पर्सेंट आपण साठ मध्ये ती गाव हं जाऊ दे ना बाबा बरं आहे ना आपलं अरे <laughs> बाबा म्हणजे योगा एक चांगला झाला नाही का बरं झालं द्या म्हणजे नावाजे का बाजा नावाजी का बसरी गेलं आणि त्याचा मालक गेला नाही का ते मग आता पोलीस आपल्याला बस बस, बस बिलकुल सांगून देऊ आता दोघाचे भांडण झाले म्हणा ड्रायव्हरची मालकाची आणि त्याची झटापट झाली आणि ती पडली आम्ही आवराचा प्रयत्न केला पण ती काही आवली नाही मग त्याला काय करा आम्ही बरं होणार का पण चाबी ठेवायला पाहिजे ते गाडीची नाही का चाबी गेली तरी चला एखादा एखादा अटोकेटो करून पाहू आणि चालेल पोलीस स्टेशनला चिखलदरा चला बोला डेडी काय म्हणते पोजिशन हा काय झालं आपला प्लॅन सक्सेस झाला का नाही झाला ना एका गोट्यात दोन पक्षी मेले हो काही विशेष नाही राहिला आता झाबऱ्या तर बिलकुल गेला खाईत नाही त्याचा विषय संपला आता काही विषय काढण्यात नाही पण आपले जे तीन पार्टनर होते माय त्याचे आता काम तमाम होणार आहे आता लवकरात लवकर मी कामी लागणार आहोत बरं ठीक आहे काय करून करायला आता तुम्ही पुढचा प्लॅन काय सरळ पोलीस स्टेशन काढतो मी जवळपासच जे असेल ते हो कारण की आपल्या जवळ त्याचा जे त्यानं त्याला ढकललं त्याचा पूर्ण व्हिडिओ काढला आहे मी त्यामुळे आपल्याला काही भीतीचं कारण नाही सरळ सरळ व्हिडिओ त्याला दाखवून देतो अशी अशी परिस्थिती आहे हे तिघं जण या ड्रायव्हरचा या जीव घेतला आणि मागा लागले हो तिकडे असं तसं सांगून मी तिथून निघून येतो काय बोलता म्हणजे व्हिडिओ पण काढला तुम्ही व्हिडिओ तिथं तयारी तयारीत होतो ना मी मग तेच तर पाहिजे होतं बिलकुल आता जातो मी लवकरात लवकर आणि तुम्ही म्हटलं ते आपलं बरोबर पाहिलं ना ते डायरीगिरी बरोबर काढली ना इकडचं काही काळजी करू नका मी डायरी हॉस्पिटलला आणले आहे त्यामुळे चिंतेचं काही कारण नाही ठीक आहे हां हो संध्याकाळपर्यंत पोहोचतो मी काय होते काय नाही या प्रकरणात आता साधारणतः दोन तीन तास जाणारच याच्यात आता मी काय म्हणतो डॅडी एक मार्क डोक्यात आलं आता झाबरूचा तर विषय कुलच झाला समजा त्याच्याजवळचे रेकॉर्डिंग जे काय ते पुरावे होते ते झाले नसतं पण म्हटलं हे जे तिघं जण आहे याला जर तुम्ही अटकू तर यायने जर समजा असं भरलं की बाबा बँक प्रकरणामध्ये याचा हात आहे खादोडी साहेबाचा आता मग तुम्ही अटकसाल ना तसं कसं काय होणार आहे एवढा मोठा पुरा आपल्याजवळ असल्यावर हा कोण म्हणणार आहे आपण बँक लुटली म्हणून या तिघाचं कोण खरं मानणार आहे या तिघाले धनके बसणार आहे आणि त्याच्या इकडेच मी ठेपून देणार होते की यानेच बँक लुटली आणि ते दोघं जण जे आहे ड्रायव्हर आणि एक सिक्युरिटी गार्ड हे निर्दोष आहे हवा मला सुद्धा बसवलं या तिकाले बँकेच्या याच्यात अटवा आणि या मर्डरच्या याच्यात अटवा हा म्हणजे जयरामजी किस करून टाका बरं झालं आता नाही का हो आता कसं झाबरू गेल्याच्या आपल्याला काही काळजी राहिली नाही सगळं आपण या तिघावर लुटलं तरी काही हरकत नाही ठीक आहे मग आता फक्त हे झबऱ्या म्हणजे वाचलं नाही पाहिजे एवढं पाहा तुम्ही नाही नाही बिलकुल हे बाय एक टक्के गॅरंटी नाही त्याची पूर्ण शंभर टक्के केला ती काय पार्टी त्याचा सापडते काय कठीण नाही आता कुकळ जिकडे तिकडे झालं असेल त्याचा काही विषय नाही राहिला काहीच नाही आपल्या भेवाचं आता काहीच काम नाही राहिलं आता सगळं बिलकुल याच्यावर ठेवून देणे आणि विषय मुकळा करणे बस 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 तेवढं फक्त झाबरू यायला नाही पाहिजे म्हणजे आपला विषय कुलच मग ठीक आहे करा तुमच्या काम मग वेल डन वेल मी तुम्हाला वर पोहोचल घरा निघालो आम्हाला सोडून अभे खादुळे काय आम्हाला सोडून चालला रे अरे बाबा हे आलेस करा बर बरं यायले झुलवत नाही नेतो सदा नाही का मजाक मजा करता करता गाडी देतो पोलीस स्टेशनला पिटवून नाही का अरे ना गर, तला चला ना बे चला लवकर चला, चला 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 म्हणा कुठे आपल्या सोबती घ्या लवकर आले का मी बसलो पाहतो तुम्हाला चला लवकर चला रे ते ऑटो राहू दे ऑटो चला लवकर खाजूडची गाडी आली म्हणला चला चला इथं आहे ते थांबना खाजूड काय आले का माणूस अभे अभे थांबना या ना लवकर या या लवकर या इकडे रस्त्यावर उभा मी या या चला ना बे चला चला लवकर चला ते थांबला ना आपल्यासाठी चला अजून पिटावली काय आले मजाक नको लागले का खाजुळे हा काय का मारता आम्हाला

बापरे क्या बात कर रहे तुम हाँ कुछ भी बोलते क्या सच है क्या हाँ क्या झूठ बोल रहे मैं सच बोल रहा ना सच बात कर रहा ना मैं मेरे पीछे लगे हुए वो और ड्राइवर को उन्होंने ढकेल दिया ना धरी में मैंने वीडियो निकाला वहा वीडियो मैं उनके पीछे लग गया था क्या कर रहे करके ड्राइवर को तो मैंने पूरा वीडियो वहा निकाला और बाकी इधर आ गया बात कर रहा वीडियो निकाला आपने अरे वीडियो देना फिर पहले वीडियो बताओ वीडियो बताओ देखता ना कौन से आ रहे हैं तुम्हारे पीछे हाँ दी उनको ठीक है ठीक है ठीक है मैं दो मिनट दो मिनट के बराबर दरी में डाल रहे थे वो कटहरी के ऊपर से देखा देखा पूरा देखा मैंने बराबर वीडियो निकाला तुमने लेकिन वो जो गिरा अंदर उसका क्या हो गया देखा गया कुछ आ, मैं रेस्क्यू वालों को फोन कर देता वो वापस जाएंगे फिर नहीं नहीं मेरे को तो लगता गया सौ परसेंट बिल्कुल कुछ नहीं रहा उसका तो भी कैसा बोला तुम रेस्क्यू वालों को और निकालो बोलना ठीक है पहले मैं उधर फोन लगा था और रेस्क्यू वाले काम पे लग जाएंगे तब तक ये इधर क्या आ जाएंगे ठीक है मुझे फोन लगाना है पहले जल्दी रुक जाओ तुम मोबाइल तुम्हारे पास रखो और बाजू में खड़े रहो ठीक है सर हो पीछे आ रहे हो देख ले जरा जल्दी फोन लगाओ जरा आ रहे हो

सब सब समझ रहा मैं हाँ, हाँ, सब समझ मैं समझता तुम कैसा ज्यादा होशियार की मत करो क्या किया सब मेरे को मालूम है तुम्हारा एक मर्डर करके भाग रहे और इसका भी जान ले रहे तू तुमको क्या लगा जान ले रहे? कौन? जान ले ले कौन किसकी हमने हमने किसकी जान ली आ, ना समझ बन रहे नहीं अब भी देखा था तुमको क्या किया तुमने तो तु? लाओ खाज साहब वीडियो लाओ तुम्हारे पास का क्या किया इन्होंने तो इसको बताना है हा? देखो देखो दिखा था मैं तुमको अब एक मिनट दे दो एक मिनट हाँ किसने ढकेला उसको हाँ देखा गया वही बोल रहा था मैं हमने नहीं ढकेला इन्होंने ढकेला हाँ वो भी हमारे साथ है वो का साथ में आ, तुम तीनों ने ढकेला है ये पूरा वीडियो में क्लियर दिख रहा मेरे को समझा गया हाँ चलो जल्दी इनके गाड़ी में बैठो ये गाड़ी बुलेट पर आएंगे मैं गाड़ी लेके तुमको पुलिस स्टेशन लेके जाता चलो जल्दी फ़ौरन बैठो चलो मेरे साथ नाही ना साहेब राज आमचं हे आहे सोप्या खादोळे कसं काय करू आला तू अरे आम्हाला पसतो का तू अभिला का तू आहे नाही आपण चौघा मिळून प्लॅन करून आणबा हो काही काय हे तुम्हाला बैकुती नाही काहीच नाही माझ्या पार्टनर आहे पण माझी घ्यासाठी ना प्लॅन केला ये ना हेच माघरी बला आले हो नाही मी गेलो का विचारा बरोबर आहे बरा तुम्ही बराबर जबरदस्ती केली अच्छा 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 ठीक आहे ना मी अजिबात चालूच नव्हतं माघरीची बाई म्हणे न्या म्हणे आले हो जाऊ दे फिरत नाहीत म्हणून कुठं तर विचारा द्यायला आलो का सगळं रेकॉर्डिंग आहे माय माहिती कॅमेरे हो हे आले होते माघरी पहिले बोलावले बस 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 आ गया मेरे ध्यान में सब आ गया सोचा समझी साजिश है तुम्हारी ये दोनों को यहाँ पे तुम तमाम करने को आए थे और तुम कैसे फंस गए तो अभी जल्दी गाड़ी में बैठो उधर रेस्क्यू वाले काम कर रहे हैं मेरे को तुमको पुलिस स्टेशन लेके जाना है हा? चलो बैठो गाड़ी में मैं भी बैठता और ये जो है खादोड़े साहब हाँ ये अच्छे आदमी है इनको बुलेट से वो पीछे आ जाएंगे बोला सर देखो हाँ तुम मेरे को मार रहे थे हम फंस गए ना बाबू अबे खादोड़िया अभी खादोड़े तुम्हें हराम खुरा लो हराम खुरा है

अरे साहेब म्हणलं हे बा द्या माझ्या गाळा फसला म्हणलं इकडे झालं काही घंट्याचा सुप्त्या म्हणलं लवकरात लवकर मदतीला पाठवा काहीतरी काय झालं रे बाबा म्हणजे काय नेमकं झालं काय काय सांगा साहेब त्यानं पूर्ण प्लॅन म्हणून मला इथं आणलेला आहे हो इथं येऊन त्यानं मला वरून दरी येऊन ढकलवलं परंतु मी इथं झाडाला अटकलेला इथं बसलो आता हो फांदी हातात लागली कसं तरी आता जीव बचावून काही काय होईल सांगता येत नाही बाप रे अरे तरी वाटेस मला हे काहीतरी यायला पटा लागला अरे बाय माहित झालं का रे बा तू डिटेक्टिव्ह आहे म्हणून आला काहीतरी म्हणून त्याने असं गेम करायला ठरवला काही काळजी करू नको सध्या काय पोझिशन कशी आहे व्हिडिओ कॉल होऊ शकते का नाही तो आज लँडलाईन आहे नाही का बरं ठीक आहे मी काय म्हणतो रेस्क्यू टीम पाठवतो कोणता एरिया आहे म्हणजे इलाका कोणता आहे कुठं कुठं आहे तू चिखलदरा पंचगोल पॉईंट आहे की नाही त्याच्या दरीमध्ये तिथे या तुम्ही लवकरात लवकर रेस्क्यू टीम आल्याला फोन कॉल करा लवकर पाठवा बरोबर ठीक आहे हो निघतो आम्ही तसं फोन करून देतो मी तिकडल्या पोलीस स्टेशनला आणि रेस्क्यू टीमला पण हो काही टेन्शन घेऊ नका तुम्ही हो ते कुठं जात नाही गं हो ते शंभर टक्के पोलिस स्टेशनलाच जातील असं आता फरार होतील का काय होते आता त्यायचं टाईले माहीत नाही फरार नाही होते कारण की टाईले माहीत आहे ना की बुवा पाय घसळून पडला बुवा असं तसं काहीतरी नाटकं रचतील ते पोलीस स्टेशनला जाणार आहेत ते शंभर टक्के बर ठीक आहे हो पाणी काय करा ते ओके ओके ठीक आहे तू फक्त अर्धा एक घंटा ऍडजस्टमेंट करेस्क लवकरात लवकर पाठवून देतो मी आणि दुसरी गोष्ट आपलं त्याचं ते बी मी माहिती घेऊन देतो पोलीस स्टेशन कडून ठीक आहे ओके ठीक आहे ठीक आहे हो वाट ठीक आहे वा, वा, आमच्या आंधी झाली मग नाही रेस्क्यू टीम बस तुम्हाला फोन केला रेस्क्यू टीम आली हो तुमच्या अंडी ते दुसऱ्यालाच माहित झालं कसं काय त्याने बिलकुल टाकले आणि काढलं बाहेर ला हे बर झाला आता मी काय म्हणतो हे सगळे पोलीस स्टेशन पोहोचले असतील आता बहुतेक शंभर टक्के पोहोचलेच असतील समजते मग पोलीस स्टेशन ले फोन करतो जर आले असून तर त्याला कसं माहिती देऊन देतो बरोबर काय करायचं काय नाही करा लवकर करा फास्ट मध्ये करा नाही मग निघून जा त्यांची हा पांडे सर हा हा चालू पांडे ना हा चालू चालू अरे बा आहे ना फिर काय बात क्या मग वही पुच खाडोळे नाम नामका व्यक्ती कोई पोलीस स्टेशन मे आहे क्या हां खाडोळे वगैरे हा? उसके साथ कोई दो चार लोक हो हो आताच नेमकं चालूच आहे त्याचं बैलनी ना तुमच्या फोनाला इकडे आलो मी ते सुन्या सुनीय नाही कॉन्स्टेबल त्यानंच आणले आताच बिलकुल बरं बरं बस त्याच्याच विषयी विचारायचं होतं काय म्हणतात काय ते साया, थी ते कसं आहे ते तिघं चौकं पार्टनर आहे तर त्यातल्या तिघा जणांना हे जे दोघं आहे एक समजा खादोडी आणि त्याचा ड्रायव्हर याचा गेम करायच्या हिशोबानं त्याने कार्यक्रम रचला होता परंतु काय झालं हे खादोळे आहे हे एक हुशार आहे यांना बरोबर व्हिडिओ काढला त्या ड्रायव्हरले दरीत लोटांनाचा आणि तो त्यांनी मला दाखवला तर त्याच्यानुसार आम्ही आता बयान लिहिणं सुरू आहे तिघाला अंदर दडपवलेला आहे खादोळे साहेब बयान घेऊन राहिलो वापर म्हणजे अशाही गेम खेळला गे ना वार वा खादुळे म्हणजे ते तिघाला अटकुलो नाही का म्हणजे झाबरेल डेल्ट अंदरे घालून अच्छा अच्छा ठीक आहे तर मी काय म्हणतो खाडोळे जे आहे का नाही तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही मी सांगतो तसं तसं करा हो ते तिघाले डळपून द्या आणि याले घरी जायची सुट्टी द्या सध्याची हो आम्ही त्यालेबरोबर उचलतो काय करा त्या हो कारण की तो शेतला खरा नायक आहे सर राजा चांगला माणूस आणते खादोडे त्यांना तर राजा पूर्ण प्रूफ सही आला तर घेऊन ना व्हिडिओ का खोटा आहे का व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे ते उद्या आपण कोर्टात सादर करू जे आता ज्याला लोटून दिलं लो होतं जो ड्रायव्हर आहे ना का नाही त्याच्यासोबत मी आहो इथं रेस्क्यू टीमनं त्याला बाहेर काढलेला आहे आणि तो सगळे बयान देणार आहे उद्या कोर्टात त्यामुळे काही विषय नाही प्रूफ ग्रुप सगळे आहे हां हो तुम्ही काय करा फक्त खाडोळेले घरीच जाऊ द्या काही त्याला म्हणू नका असं नाही आला पाहिजे आणि त्या टिगाले अंडर दडपा आणि उद्या कोर्टात घेऊन या अच्छा बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे म्हणजे काही नवीन आहे का हो ते कसं मोठं मिशन आहे तर उद्या तुमच्या लक्षात येईल आपल्या कोर्टामध्ये लवकरात लवकर उद्या अकरा वाजता त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन या तोपर्यंत आम्ही रातोराट या खाडोळ्याला उचलून तिथेच हजर होऊन जातो बरोबर ठीक आहे मग मी त्याचं बयान घेऊन घेतो आणि त्याला घरी जाऊ देतो नाही का बरं ठीक आहे पा मग तुमचं काय करायचं होतं त्या ती गायले देतो दे आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या खाडोळ्याला सांगू नका की बाहेरूगोंडा जे आहे ड्रायव्हर वाचलेला आहे म्हणून ना नो मोर म्हणा ते हो बहु ते आहेत म्हणा ज्याला विषय संपला पण त्याचा म्हणजे मग आम्हाला गपलटी त्याले बरोबर घरी पकडता येईल ठीक आहे ओके काय म्हणतो किती हुशार आहे त्यानं या टिगावर लोटलं म्हणते सगळं हो त्याचा व्हिडिओ काढला म्हणजे तुला लोटतानाचा सगळं बाग आहे त्या बिलकुल त्याच्यावर पुरेच्या पुरो कार्यक्रम करून टाकला म्हणजे करू द्या ना मग आता आपण करून द्यायचा टाकायचं त्याच्या घरी हम्म बस आता त्याला पोहोचू दे घरी घरी पोहोचला की बस पूर्ण डायरी सीट त्याला उचलायचं कोर्टात बिलकुल सकाळी हजर चला आता उद्या मिशन खाडोळे याचा शेवटचा भाग तर चला उद्या सर्व क्लिअर करून टाकू तर ता उद्या भेटू हाच विषय घेऊन पाच वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा